नमस्कार, हॅलो सर्व मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या मस्तशा चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकता आज आहे आपलं मिनी व्लॉग, छोटासा मिनी व्लॉग, आणि पहिल्यांदाच मी असं ट्राय करते काहीतरी नवीन। तर चला मला छोटूसा एक व्लॉग बनवूया आपण। आता इथे मी दुपारचं जेवण घेतले, यशू बेबी झोपलेली होती, दुसरं तुम्हाला पुढं दिसणारच आहे। मग तोपर्यंत आपण मला थोडंसं हलकं फुलकं खाऊन घ्यावं, जास्त भूक लागलेली। आणि बाळ आहे ना, तेवढ्यात मी जेवण करते तेवढ्यात आहे ना बाळाने चांगली किक मारली। सोबतच मी घेतले लिंबू पाणी, आणि कारण वाटीभर लिंबू पाणी पिणं गरजेचं असतं एखादी, म्हणजे आजकाल उन्हाळा आहे त्यामुळं तर लागलंच पाहिजे। त्यामुळं बघू शकता तुम्ही बाळ कसं केक मारते। आणि खूप जास्त म्हणजे नाही का, मी जेवायला बसली ना ते बरोबर असं म्हणत असतं की मला भूक लागली, मला भूक लागली, ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात। मग परत जेवण करून घेतलं, आणि असं वाटतं की मी एकटी जेवत नाही आहे, माझ्यासोबत बाळ पण आहे, आणि यशवी तर असं पण झोपलेली, त्यामुळं छोटं बाळ आपल्यासोबत होतं। आणि तर छानपैकी भात घेतला आहे मस्त असा, आणि मला खूप इंद्रायणी चिकट भात असं खूप आवडतो मला इंद्रायणीचा, त्यामुळं ते घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकताय माऊ शिजवलेला आहे, तर यशवी इथे झोपलेली आहे छानशी। आता तिची झोप पण होईल थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत मी काय करते गोळी वगैरे खाऊन घेते। दुपारची आहे ही कॅल्शियमची गोळी, संध्याकाळी असते दुसरी गोळी ब्लडची वगैरे। आता ही दुपारची गोळी होती तर पटकन घेतलं खाऊन। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी अंगठी आहे ना माझी, ती माझी जुनी अंगठी आहे, रोज माझ्या बोटात त्या घालायची, पण आता बूट सुजत आहेत ना त्यामुळं मला घालता येत नाही आहे। खूप सारे प्रॉब्लेम होतात, हात सुजत आहेत, शिरा सुजत आहेत पूर्ण सगळ्या, त्यामुळं होते हळूहळू असंच। आता इथे बघा तुम्ही, यशू बेबी आता थोड्या वेळात उठलेली आहे, तर तिला मस्तपैकी तिचा मूड फ्रेश करावा लागतो। उठल्या उठल्या ती जेवण वगैरे करत नाही, त्यामुळं थोडंसं मूड तिचं फ्रेश व्हायला पाहिजे थोडंसं। मग इकडं तिकडं बघते अशी अशी करते, मला बोलते चांगली। त्यानंतर मग मी म्हणलं थोडा वेळ तिचा मूड फ्रेश होतो तोपर्यंत आपण चणा नीट करूया, काय नाही थोडंसं म्हणजे हे असतात अंगणवाडीत भेटलेले तर ते घेतले, आणि तिचा मूड चांगला करून दिला। आता इथं कसं आहे, मी जेव्हा चणा नीट करायला घेते किंवा काही जरी नीट करायला घेते किंवा काही जरी काम करायला बसते, मुली समजदार असतात म्हणतात, तर ही गोष्ट खरंच मान्य आहे मला। कारण तिला आहे ना छोटीशी जरी गोष्ट तिला सांगितली ना, तिला बरोबर समजते की हां हे आहे आणि ते आहे, ते बरोबर मला घेऊन आणून देते। मी जर कुठली गोष्ट विसरलेली असेल तर ती पटो बरोबर आणून देते, मला खरंच हेल्पफुल वाटतं। आणि जेव्हा एखादं म्हणताना की मुलीमध्ये समजदारपणा असतो, तर असं ऐकली होती आत्तापर्यंत, पण आता मला स्वतः अनुभवायला येतो आहे, खूपच भारी वाटतं आहे, आणि ही फिलिंग खूप छान आहे। आणि कसं आहे, सारखं सारखं पडून राहणं पण चांगलं नाही आहे। तासभर मी झोपलेली दुपारच्या टाईमला, पण सारखं पडून राहणं चांगलं नाही, त्यामुळं चणा वगैरे नीट करावं मला थोडंसं। मग ह्या चणा थोडासा नीट केला, यशवी बेबीला पण खूप सारा आवडतो, आणि ती पण बसली होती मस्त माझ्यासोबत असं, कारण आता झोपीतनं उठले, मग तिचा मूड झाला थोडासा फ्रेश। मग त्यानंतर घेतलं तिला जेवायला, आता म्हणलं चला जेवती का तू, ती म्हणली हो मी जेवणार आहे, चला आपण जेवूया। तर मग बरोबर तिला समोर बसवलं, आणि ती बरोबर खात असती, फक्त एवढंच की थोडीशी लाटकं असतात तिचे, थोडंसं चमच्यातलं खायचं, थोडंसं नको म्हणायचं असं चालू असतं, परंतु ती खाती आहे बरोबर, व्यवस्थित खाती मस्त असं तुम्ही बघू शकताय। आणि बरोबर तिने आत्ता जिन्यावर चढली होती, तर थोडंसं पायाला असं एकदम नाही का, थोडंसं एकदम हे झाल्यासारखं, टिंब झाल्यासारखं, लागल्यासारखं झाले, तर ती 100 वेळेस दाखवते असं झाले असं झाले असं झाले असं। आणि इथं बघू शकताय आता मस्त असा 4 वाजला, आता दिवसभराचा मेकअप तर झालेला आहे, सकाळचं तोंड वगैरे धुवून घेतलं तिचं, मस्त असं तिला मेकअप केला, कारण 4 वाजले तर तुम्ही पुढे टाईम पण बघू शकता। तर मस्त असं तिला रेडी करावं म्हणलं, आणि ती एकदम फिरल वगैरे नाही का खेळायला वगैरे जाते लहान मुलांसोबत, तिच्या फ्रेंडसोबत, तर तोपर्यंत मग तिला मेकअप वगैरे करून घेते मी, कारण बाकीचं सगळं आवरलेलं होतो। छान ससा तिचा पण मेकअप झालेला आहे, इशूचा मूड एकदम फ्रेश आहे, तुम्ही बघू शकताय। आता इथं वाजलेले 4:15, तुम्ही बघू शकताय। आणि आता इथं मी बनवते मस्त असं दूध गरम करते, 5 वाजता दूध गरम करून मी तिला देत असते, मस्त असं दूध पिली आता ती, आणि बघा अशी उडी मारती खूप डान्स करायची तर खूपच आवड आहे तिला, तुम्हाला इतका व्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच असेल। तर असा छोटासा मिनी व्लॉग होता, आणि मिनी व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या एकदम सखी मैत्रीण असल्यासारखं माझ्यासोबत दिवसभर माझी यशवी बेबी राहते। आमच्या छोट्या मैलिकीचा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, धन्यवाद।